नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. सुरुवातीला आपण सर्वांचं स्वागत. वळूयात हेडलाईन्सकडे. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी आणि लांजा येथे केली विकास कामांची भूमिपूजने. जिल्हा नियोजनने धरला विकासाचा ध्यास, पालकमंत्री रवींद्र वायकर. जुनाट सागवानवरील प्रवास अजूनही जीवघेणाच, दुरुस्तीचा कार्यक्रम रखडला. रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल यंत्रणा झाली निद्रिस्त की अधिकाऱ्यांची मिलीभगत, प्रश्नचिन्ह. आणि सेंद्रिय शेतीला अडसर ठरतोय कृषी सहाय्यकांचा. तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी आणि लांजा येथे केली विकास कामांची भूमिपूजने. रत्नागिरी येथे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे रत्नागिरी विमानतळावर उतरले. त्यांचं रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वागत केलं. रत्नागिरीतील अनेक समस्यांचा आढावा घेत रत्नागिरी आणि लांजा येथील विकास कामांच्या भूमिपूजनासाठी ते रवाना झाले. लांजा आणि रत्नागिरी येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे मंगळवारी सकाळी रत्नागिरीत हेलिकॉप्टरने दाखल झाले. त्यांचं पालकमंत्री रवींद्र वायकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी लांजा येथे होणाऱ्या विकास कामांची भूमिपूजने केली. त्यानंतर पुन्हा रत्नागिरी साळवी स्टॉप येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आदित्य ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण केला आणि तेथेच उभारल्या जाणाऱ्या मल्टीपर्पज हॉलचं भूमिपूजन केलं. त्यानंतर ITI येथे 100 मुलींच्या वसतिगृहाचं उद्घाटन करण्यात आलं. सुमारे 3 कोटी रुपये खर्च करून हे वसतिगृह उभारण्यात आलं आहे. त्यांच्या समवेत रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, राजापूरचे आमदार राजन साळवी, रत्नागिरी तालुका प्रमुख बंड्या साळवी, नगराध्यक्ष राहुल पंडित, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष स्नेहा सावंत, पंचायत समिती सभापती मेघना पाष्टे, रत्नागिरीचे नगरसेवक प्रशांत साळुंके, नगरसेवक निमेश नायर आदींसह युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मुलीच्या वसतिगृहाचं उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर मान्यवरांचे ITIचे प्राचार्य यांनी स्वागत केलं. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुलांच्या समवेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुलांनी ST चे पास मिळत नाही आणि त्यांना येणाऱ्या अडचणी सांगितल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विविध विषयांवर चर्चा केली. स्पष्ट करतीलच, कारण जैतापूरचा विरोध खूप महत्वाचा होता, कारण त्याच्यात न्यूक्लिअर एनर्जी ती फुटल्यानंतर काय होऊ शकतं वगैरे हे खूप मोठी गोष्ट आहे. परत ते फॉल्ट लाईनवर, पण जसं सांगितलं की आत्ता तरी मी जी आत्ता जी कामं हाती घेतली आहेत त्याच्यावर फोकस करतो. बाकीचे जे मोठे पॉलिसी इश्यूज आहेत त्याच्यावर उद्धव साहेब बोलतील, आमच्या आमदार आहेत ते बोलतील. नक्कीच त्यांनी 2-4 समस्या ज्या मांडलेल्या आहेत त्या बाजूला मंत्री साहेब पण होते, त्यांनी लगेच त्याचं एक पत्र मागितलेलं आहे आणि पुढचे जे काही दुसऱ्या मिनिस्ट्रीज आहेत त्याच्यावर कोऑर्डिनेशन होईल. मात्र आदित्य ठाकरे आल्यामुळे अनेक तरुणांच्या आशा या तरुण नेत्याकडे वळल्या असून जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने शिवसेना प्रगतीचं पाऊल ठरेल आणि भावी काळात रत्नागिरी जिल्हा विकास पथावर धावू लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर जिल्हा नियोजनने धरला विकासाचा ध्यास, पालकमंत्री रवींद्र वायकर. जिल्हा नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीत 171 कोटी आराखड्यांपैकी 85 कोटी रुपये शासकीय योजनांसाठी राखीव ठेवण्यात आले आणि त्यातूनच रत्नागिरी जिल्ह्यातील 3643 किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीसाठीचा निधी, म्हणजेच प्रत्येक किलोमीटरला 100 रुपये मात्र मिळणार आहेत. अशाच प्रकारे विकासाचा आलेख उंचावण्याचा निर्धार पालकमंत्र्यांनी केला आहे. रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी विरोधी आमदार भास्करराव जाधव, आमदार संजय कदम तसेच सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर त्याचप्रमाणे सर्व अधिकारी उपस्थित होते. दीर्घकाळ चाललेल्या या नियोजन समितीच्या बैठकीत विविध विषयांवर खडाजंगी होत आदेश देण्यात आले आणि नियोजन आराखड्याला कमी निधी असल्याने हा आराखडा नामंजूर करण्यात आला आणि त्यावर सत्ताधाऱ्यांवरही माना डोलवण्याची नामुष्की आली. या नियोजन समितीचे रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्याही वृत्तपत्रात पालकमंत्र्यांच्या फोटोसहित बातमी येऊ नये हे रत्नागिरी जिल्ह्याचं दुर्भाग्याचं आहे असंही जनतेतून दुसऱ्या दिवशी बोललं जात होतं. पालकमंत्र्यांनी संध्याकाळी उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध विषयांवर मुद्दे उपस्थित केले. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील अनधिकृत वाळू चिऱ्याची होणारी वाहतूक रोखण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. याबाबत BESTTV चे प्रतिनिधी प्रशांत हरचेकर यांच्याकडे आपल्या प्रतिक्रिया देताना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, याच्याबद्दल देखील हे करण्यात आलं, याच्यावरती देखील सन्माननीय आमदारांनी केलं होतं की हातपाटीच्या ठिकाणी ते पंप लावतात, ती पंपाने सक्षम पंपाच्या माध्यमातून हे करतात.
तर त्यांच्यावरती ऍक्शन घेण्यासाठी सूचना देण्यात आले. 13 गाड्या मिळतात, 5 गाड्या आता मिळतात, म्हणजे रॅकेटच आहे ना. भाषण सस्पेंड केलं पाहिजे, बाकी काही संबंधित अधिकाऱ्यांना सस्पेंड करणं हा त्याच्यावरती आहे. अपुऱ्या निधीवर रत्नागिरी जिल्ह्याचा विकास होणार का की फक्त सत्तेत राहून नियोजन समितीच्या बैठकाच घेणार अशी टीका विरोधकांकडून सुरू झाली असतानाच जलयुक्त शिवारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं पर्यावरण मंत्री आमदार रामदासभाई कदम यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांनी जलयुक्त शिवाराचे थर्ड पार्टी ऑडिट केलं जाणार असल्याचं नमूद करत ही पत्रकार परिषद आवर्ती घेतली. सत्तेत असतानाही कामातले भ्रष्टाचार कसे रोखले जात नाहीत असे असताना जिल्ह्याला जिल्हा नियोजनमधून कमी मिळालेला निधी जिल्ह्याच्या विकासाला मारक ठरत आहे आणि त्याची पोलखोल विरोधी आमदार भास्करराव जाधव यांनी करणे हे सत्ताधारी पक्षाच्या हिताचं नाही आहे. तर यानंतरची बातमी आहे जुनाट साकवांच्या संदर्भातील. जुनाट साकवांवरील प्रवास अजूनही जीवघेणाच, दुरुस्तीचा कार्यक्रम रखडला. रत्नागिरी जिल्ह्यात 1092 साकव असून सुमारे 35 वर्षापूर्वीचे 638 साकव मोडकळीस आले असून ते धोकादायक बनले आहेत. तर येथील राज्यकर्त्यांनी हे मोडकळीस आलेले साकव दुरुस्त करण्यासाठी कोट्यावधी रुपयांची मागणी केली होती, मात्र निधी प्राप्त न झाल्यामुळे हा दुरुस्तीचा कार्यक्रम रखडला आहे. संगमेश्वर तालुक्यामधील कळंबुशी येथे होळीचा माळ नेताना साकव कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर सरकारी यंत्रणा साकवांच्या बाबतीत उदासीन असल्याचं पुढं आलं आणि त्यातूनच जिल्ह्यातील 638 साकव गेल्या कित्येक वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. निधी मंजूर झाला असला तरी तो वर्ग झाला नसल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. या पावसाळ्यात साकवांची कामे निधी न आल्याने करता येणार नसल्याचं स्पष्ट झालं असून त्यामुळे साकवावरील प्रवास जीवघेणाच ठरणार आहे. पावसाळ्यामध्ये नादुरुस्त साकव कोसळून दुर्घटना घडतात. पावसाळी अधिवेशनात यावर तारांकित प्रश्न केला जातो, त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम खात्याकडून सर्वेक्षण केलं जातं, त्याचा अहवाल मंत्रालयात पाठवला जातो. हे वर्षानुवर्ष चालू आहे. जिल्ह्यामध्ये 1092 साकवांपैकी 638 साकव हे 30 ते 35 वर्षापूर्वी त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी निर्माण केले, मात्र त्याची दुरुस्ती वा नवीन साकव न झाल्यामुळे या परिसरातील जनतेला या जीवघेण्या साकवावरूनच प्रवास करावा लागत आहे. ऐन शिमगोत्सवाच्या काळात कळंबुशी येथे साकव तुटून घडलेली घटना आणि इतर ठिकाणची ही साकवांची झालेली दुर्दशा ही जीवघेणी ठरत असताना शासन मात्र ढिम्मच आहे. निधीच्या नावाखाली बगल मारून जाणारे शासन प्रशासन याकडे गांभीर्याने केव्हा पाहणार असाच प्रश्न निर्माण होतोय. पावसाळा जवळ आल्याने या साकवांची डागडुजी होणे गरजेचं आहे, अन्यथा येत्या पावसाळ्यात गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र साकवांना मंजूर झालेला निधी शासन केव्हा देणार आणि या साकवांवरून सुरू असणारा जनतेचा जीवघेणा प्रवास केव्हा थांबणार असाच प्रश्न जिल्ह्यातील जनतेला पडला आहे. दरम्यान याची दखल घेऊन शासनाने हा खेळ थांबवावा असं सूचित करत आपण येथे घेणार आहोत छोटासा ब्रेक. ब्रेकच्या पलीकडे आपण पाहणार आहोत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी. तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र, ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर. मुस्कान सायकल अँड टॉय स्टोर्स, हिरो, ॲटलास, BSA, हर्क्युलस, इव्हान अशा ब्रँडेड सायकलसह लहान मुलांच्या सायकल्सची अनोखी व्हरायटी फक्त मुस्कानमध्ये. 3-चाकी सायकल्स, इलेक्ट्रॉनिक बाईक्स, मॅजिक कार, म्युझिकल कार्सचं देखणं दालन. मुस्कान सायकल अँड टॉय स्टोर. मुस्कानमध्ये उपलब्ध आहे टॉयची अनोखी व्हरायटी, म्युझिकल डान्सिंग डॉल, बार्बी डॉल, रोबोट, म्युझिकल लाइटिंग कार आणि टॉईज, अँटिक कार अशा अनेक प्रकारच्या टॉईजची नजाकत फक्त मुस्कानमध्ये. आपल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरती फुलणाऱ्या आनंदाची खाण मुस्कान. मुस्कान सायकल अँड टॉय स्टोअर, आत्मबंधू आर्केड, डॉक्टर लोटलीकर हॉस्पिटल समोर, मारुती मंदिर, रत्नागिरी. फोन नंबर 96 89 03 06 09. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर ब्रेक नंतरची महत्वाची बातमी आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल यंत्रणा झाली निद्रिस्त की अधिकाऱ्यांची मिलीभगत, प्रश्नचिन्ह. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू आणि चिऱ्याची वाहतूक होत असून पालकमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर चक्क देवरुख येथे 15 ट्रक पकडण्यात आले आणि जिल्ह्यातील होत असलेल्या बेकायदेशीर वाहतुकीचं पितळ उघडं पडलं आहे. मात्र याचा जनतेने काय अर्थ लावावा, महसूल यंत्रणा निद्रिस्त की अधिकाऱ्यांची मिलीभगत हेच न उलगडणारं कोडं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू चिऱ्याची वाहतूक होत असून यावर वेळोवेळी जनतेतून तक्रारी करण्यात आल्या, मात्र याकडे महसूल यंत्रणेने लक्ष न दिल्यामुळे ही वाहतूक दिवस रात्र सुरू आहे.
त्यासाठी असणारे रत्नागिरी जिल्ह्यातील सगळे चेक पोस्ट कुचकामी ठरले आहेत. यावर अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील बेस्ट टीव्हीसह अनेक वृत्तपत्रांनी टीकेची झोड उठवल्यानंतर रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनाच आदेश दिले आणि अखेर विनापरवाना आणि अवैधरित्या वाळू चिऱ्यांची होणारी वाहतूक रोखत फक्त संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथेच 15 ट्रक पकडण्यात आले. या 15 ट्रकवाल्यांना 12 लाख रुपयांचा दंड करण्यात आला. संगमेश्वर तालुक्याप्रमाणे अन्य तालुक्यातही विनापरवाना बेसुमार वाळूची वाहतूक होत असून ही कारवाई सकाळी सुरू करण्यात आली. त्यासाठी रत्नागिरी जिल्हा खनिज कर्म निरीक्षक दत्तात्रय बेर्डे, तहसीलदार संदीप कदम, मंडळ अधिकारी निलेश पाटील, सी पी कांबळे, तलाठी अमर चाळके, रोहित फाटक, बी के माळी, एस एल यादगार आदींसह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते. या ट्रक चालकांकडे वाहतूक पास नाही, पासावर खडाखोड करण्यात आली आहे, तसेच असणारे पास रजिस्टर केलेले नाहीत, वाहतूक पासावर इनव्हॉइस क्रमांक नाही, अशा अनेक त्रुटी आढळून आल्या. एकूणच 11 ट्रकमध्ये सुमारे 23 ब्रासपेक्षा अधिक वाळू, जांभा दगड, 2 ट्रकमध्ये 4.5 ब्रास जांभा दगड आणि 2 ट्रकमध्ये 4 ब्रास खडी विनापरवाना वाहतूक करताना आढळून आली. एकूणच हातकंब्यावरून रत्नागिरीला येणाऱ्या ही असंख्य गाड्या रोज येत असतात, मात्र महसूल प्रशासन यावर कोणतीच कारवाई करत नाही, मग याला जबाबदार कोण, असाच प्रश्न उपस्थित होत आहे. एकाच दिवसात फक्त 10 तासात विनापरवाना अवैधरित्या वाहतूक करणारे 15 ट्रक पकडले, मग जिल्ह्यातील 9 तालुक्यात हा आकडा किती असेल आणि महिन्याची चिरीमिरी किती कंटेनरमधून भरून कोणाच्या खिशात नव्हे तर कोणाच्या घरात जाते याचा तपास CID आणि IB मार्फत होणे गरजेचं आहे. मात्र ही केवळ महसूल यंत्रणेची उघड झालेली एक दिवसाचीच कारवाई आहे. तर सेंद्रिय शेतीला अडसर ठरतोय कृषी सहाय्यकांचा. रत्नागिरी जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचं गाव म्हणून परुळे गाव ठरलं असून समृद्ध शेती अभियानाच्या उद्घाटनासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे रत्नागिरीत आले असता त्यांनी विकास कामे करताना कृषी सहाय्यक नसल्याने तो एक अडसर ठरत असल्याचं स्पष्ट झालं आहे. शेतीच्या विकासासाठी संपूर्ण जिल्हा कटिबद्ध असताना शासनाने सेंद्रिय शेती, उन्नत शेती आणि समृद्ध शेती या अभियानाचा प्रारंभ कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजापूर येथे केला. त्यानंतर सेंद्रिय शेतीचे गट निर्माण करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांबरोबर जमिनीवर बसून दुपारचं जेवण घेतलं. मात्र प्रत्यक्षात समृद्ध शेती करण्यासाठी जिल्ह्यामध्ये आवश्यक असणारे कृषी सहाय्यकांच्या 45% जागा रिक्त असल्याने शेतकऱ्यांच्या बांधावर शासनाच्या विकास योजना कशा पोहोचणार असाच प्रश्न निर्माण झाला आहे. रत्नागिरी शासकीय निवासस्थानामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माहिती देताना विविध विषयांना चालना दिली. यावेळी बेस्ट टीव्ही जवळ त्यांनी बोलताना राज्याचाच आढावा घेतला. अभिमानी शेतकरी संघटना बिलकुल तिच्या मार्गावर नाही, कारण स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांची लढाऊ संघटना आहे. त्यामुळं वाघांच्या कळपामध्ये थोडस इकडे तिकडे होत असते, एकमेकावर पंजे निघत असतात, पण सुटी कळप फुटत. आता कसं आहे की आरोप करणाऱ्यांच्यासाठी मी काम करत नाही, मला वैयक्तिक समाधान मिळतं आणि मी शेतकऱ्याच्या घरात जन्माला माझी नाळ मातीशी आहे आणि गेली 30 वर्ष या मातीशी मी माझी नाळ टिकवून ठेवलेली आहे. त्यामुळे मला कुणी सर्टिफिकेट द्यावं आणि त्याची आवश्यकता असं मला वाटत नाही, कारण माझं अख्खी जिंदगीच या शेतीशी, या मातीशी एकरूप झालेली आहे. अनेक लढे मी लढलेलो आहे, येरवड्याच्या जेलमध्ये मी गेलेलो आहे, काळा जेलमध्ये गेलेलो आहे. आजही माझ्यावरचे अनेक गुन्हे शेतकरी आंदोलनातले आहेत, मला मारा नाही. त्यामुळं ज्यांच्यावर एकही गुन्हा नाही, जे कधी शेतकऱ्यांच्या प्रश्न येरवड्याच्या जेलमध्ये वाऱ्या केल्या नाहीत, कधी आम्ही जो 30 वर्षाचे जवानी आम्ही रस्त्यावरती उधळून दिली, त्यामुळं आम्हाला ह्याच्या पलीकडे कुणाचं तरी वेगळं सर्टिफिकेट असावं असं मला वाटतं. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत रत्नागिरी जिल्ह्यात येणार असल्याने कृषी विभाग, पणन विभाग यांची मात्र तारांबळ उडाली होती. पत्रकारांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता हा दौरा गुपचूप आटोपण्याचा त्यांचा प्रयत्न मात्र पत्रकारांनी हाणून पाडला. त्यामुळे ना इलाजास्तव सदाभाऊ खोत यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. मंत्र्यांचे दौरे आणि त्यांनी केलेल्या विकासाच्या घोषणा हे आता येथील जनतेच्या अंगवळणी पडलं आहे. कृषी सहाय्यकांची उपलब्धता नसल्याने शासनाच्या कृषी योजना या शेतकऱ्यापर्यंत पोहोचतच नाहीत, याकरिता ठोस निर्णय घेणे महत्वाचं आहे. मात्र कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांसाठी योगदान देताना अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, त्याची अंमलबजावणी त्याच गतीने होणे गरजेचं आहे.
आणि आता हे बातमीपत्र संपल्यानंतर लगेचच आपण पाहणार आहोत एक विशेष माहितीपट. तर या होत्याच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी आणि लांजा येथे केली विकास कामांची भूमिपूजने. जिल्हा नियोजनने धरला विकासाचा ध्यास, पालकमंत्री रवींद्र वायकर. जुनाट सागवानवरील प्रवास अजूनही जीव घेणाच, दुरुस्तीचा कार्यक्रम रखडला. रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल यंत्रणा झाली निद्रिस्त की अधिकाऱ्यांची मिलीभगत, प्रश्नचिन्ह. आणि सेंद्रिय शेतीला अडसर ठरतोय कृषी सहाय्यकांचा. या बातमीपत्रात इथेच थांबतोय. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.